पण नाही, मुळात महाविकास आघाडी सरकार जे बोंबलत फिरतं की लोकशाही संपलेली आहे आणि आम्ही लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत, हे एवढे बोंबलत फिरणाऱ्या आघाडीचे नेते आमच्या सभेला परवानगी द्यायला लोकशाही नाही का? तेव्हा कुठे गेली लोकशाही यांची? बाकी ईडी कारवाई करते म्हणून लोकशाही मिळली, संजय राऊतची संपत्ती जप्त केली म्हणून लोकशाही मिळली, मग आधी राजसाहेबांच्या सभेला परवानगी देतात यांना लोकशाही आठवत नाही, तेव्हा यांची हुकुमशाही चालते, वरनं यांचे मिनिस्टर फोन करतात की सभेला परवानगी देऊ नका म्हणून, ही कुठली नाटकं आहेत? म्हणजे लोकशाही सभा घ्यायच्या नाटका, आमची म्हणणं आम्ही मांडायची नाटका, साहेबांनी त्यांचं म्हणणं मांडायचं नाही, जनतेला संबोधन करायचं नाही, त्यामुळे तरी आम्ही पोलिसांचे आभार मानतो की एवढा सगळा दबाव झेलून त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि आम्ही सुद्धा सहकार्याची भूमिका घेतली. आमच्या अविनाश जाधव यांनी सुद्धा सहकार्याची भूमिका घेतली की बाबा ठीक आहे, 9 तारखेला तुम्हाला प्रेशर आहे, 9 तारखेला सगळा रामनवमीचा वगैरे उत्सव आहे, आम्ही 12 तारखेला घेतो. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही दुपारी सांगता की नाही मग 12 तारखेला आम्ही हा रस्ताना देणार, आम्ही तो रस्ताना देणार, मग तुम्ही इथे घ्या तुम्ही तिथे घ्या. मला असं वाटतं ही सगळी नाटकं न समजण्याएवढे आम्ही दुकुळे नाही, हे कोणाचं प्रेशर आहे हेही आम्हाला माहिती आहे आणि ह्या सगळ्याची उत्तरं सन्माननीय राजसाहेब हे 12 तारखेला होणाऱ्या ठाण्याच्या सभेत देतील. आणि ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सन्माननीय राजसाहेबांवर झालेत, या सगळ्यांची उत्तर क्रिया ही ठाण्यामध्ये होणार आहे आणि त्याचे नाव म्हणून आम्ही उत्तर सभा ठेवली. देशपांडे साहेब, मनसेचं कार्यालय. राज ठाकरेंची ठाण्यामधली सभा ही 9 एप्रिलच्या ऐवजी 12 तारखेला होणार आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय, मनसेच्या नेत्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे. गडकरी रंगायत्यांच्या जवळ असलेल्या रस्त्यावर 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता मनसेची सभा होणार आहे.